हॅलो काय आवरलं का नाही? आताच आवरलं. काय ग, 2 मिनिटांपूर्वीच केलास की फोन? परत लगेच केलास? मला नाही कर, मत तुझ्या बी कर. शितले करमत तर मला बी नाही. माहिती माहिती, उगाच बोलायचं म्हणून बोलतोस ते. अगं खरंच तर 8-10 दिवसच राहिलेत सुट्टीच. तिकडे ट्रेनला जायची बी ओढ लागली आणि तुला बी सोडून जाऊस वाटत ना. आजा तू हितन गेल्यावर माझं काय होणार आहे काय कळना झालंय बघ मला. शितले तुला आतापासूनच कर म्हणावं आणि मी तिकडे बॉर्डरवर गेल्यावर कसं काय दिवस काढशील ग इथं? त्याचं काय टेन्शन नाही का, कारण तो आपलं लग्न झालं असेल ना. भाऊजी अव कस आहे, आता आपलं लग्न झालंय ना म्हणून मला करमना झालंय. आणि काय सांग, कदाचित आपल्या घरच्यांची लग्नाची बोलणी झालीच आणि झालंच तडका फडकी लग्न, तर मग तर काय टेन्शनच नाही. शितले तुलाही स्वप्न बघतीस बघ. स्वप्न बघती बी आणि ती पूर्ण बी होणार आहे. काय झालंय काय तुला आज? झालं काहीच नाही, पण आज लईच भारी वाटतंय बघ. का? असच आजचा दिवस माझ्यासाठी लईच भारी आहे. हा स्वेटर दिला म्हणून का? होय. आणि अजून काय तर घडणार आहे आजच्या दिवसात? आपण दिवस संपला की? दिवस म्हणजे पूर्ण दिवस रात्री सहित. अच्छा बर, काय घडणार आहे ते काय मला माहित नाही, पण काय तर घडणार आहे ते नक्की. टॅलेंट कारला का असं वागला? हा आमचा तुझ्यावर एवढा भरोसा होता आणि तूच असं वागला? अरे सॉरी भैया. काय सॉरी, एवढी मोठी गोष्ट तुला पुढे टन? जयश्री. अरे जयश्री काय जयश्री, हा आमचा तिच्यावर अजिबात विश्वास नाही, पण तू तू तर जवळचा होता ना. रागाच्या भरात तुम्ही काय करा म्हणून सांगितलं ना रे, म्हणून एवढी मोठी गोष्ट टॅलेंट माझ्यापासून पुढे. अरे त्रास आहे तुझी सॉरी. टॅलेंट बँकेचा संचालक झाला होतो ना, तवाच त्या आजीला उसात कापून फेकून दिला असता, पण नाही तुम्ही मध्ये आले ना. आता बघा मी काय करतो ते. भैयासाहेब बर काय कळलं ते तरी सांग की. झाल्यावर कळलंच की. काय जीव तर घेणार नाहीस ना माझा? काय बी बोल नगस, मी कशाला तुझा जीव घेईन? गंमत केली शितले, कशाला उगाच चिडतीस? मग कस बोलतेस बघ की. अगं असंच म्हणलं. आणि हो तुझं काय सांगावं बाई, माझा जीव घ्यायला माणसं बिनसं पाठवली असेल तर तू. तुझा जीव घ्यायला मी माणसं कशाला पाठवू? आणि तस बी जवर मी हाय तवर तुझा जीव कुणाला बी घेऊ देणार नाही. सगळं सामान आणलं का? होय भैया सर. गुड, आता एक काम करायचं, आजूबाजूच्या सगळ्या दाराला कड्या लावायच्या, कुणीही मदतीला बाहेर येऊ शकलं नाही पाहिजे. हा पण बघत मात्र आलं पाहिजे. शीतलन माझ्यामध्ये जो कुणी येईल ना त्याचं काय हाल होत्यात ते सगळ्या गावाला कळलं पाहिजे. आणि अजून एक काम झालं की आपलं तोंड काळ करायचं, परत गावात फिरकायचं नाही, हा मोबाईल फोन बंद ठेवायचा, कळलं? होय भाई सर. निघा. तुला उद्या प्रॅक्टिस आहे का? नाही आहे की. मग झोपायचं नाही वय? झोपायचं की. मग झोप की, आपल्या गप्पा काय संपायच्या नाहीत. तरी नशीब हे सगळं तूच बोलतीस.
झोप आता, उद्या बोलू. बाय, गुड नाईट. बाय, गुड नाईट. लव्ह यू. लव्ह यू टू. झालं सांडल सांडल इकडे 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 सांडल. झालं झालं झालं. गबस 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 गप गप गप. बर का टॅलेंट, आम्ही असं कुठंतरी ऐकलं होतं की बाबा जखमेवर राखेलचा पोवाळा फिरवला की लई दुखायला होत. आज कळलं बघ मला, जखमेवर जर का राखेलचा बोळा फिरवला तर लई आग होती. भैया माफ करा मला भैया. आम्ही तुला माफ केलंच आहे टॅलेंट, पण तुला माहितीये ना मला खोटं बोललं बिलकुल आवडत नाही. आम्ही तुला बिळगावला विचारलं होतं का नाही की बाबा आवाज ऐकला तू शीतलच आहे का, तेव्हा तू नाही म्हणला. आता तूच जर का असं वागायला लागला तर मला राग येणार नाही का? Thank you.
आजा झोपला वाटत. झोपला तो आता निघा साहेब कडे लाव पटकन चला. हे जर का तू आधी सांगितलं असतं तर आजला इकडे येऊ दिलं नसता. सगळं तिकडच्या तिकडे थांबलं असत. ते जास्त सोपं झालं असतं का नसत? झालं असतं का नाही का? तुझा आमच्या पेक्षा त्या जयश्रीवर जास्त विश्वास आहे. नाही भैया, तुमच्यावर जास्त विश्वास आहे. हा, त्याला तिकडच थांबायची सोय केली असती. म्हणजे कसं सगळं पहिल्यासारखं नीट झालं असतं. पण तुझ्या न सांगण्यामुळं बिचारा आजचा हकनक जीव जाणार रे. तुम्ही जर का हे आधी सांगितलं असतं ना तर त्याला तिथंच धमकी दिली असती, दोन चार रट्टे दिले असते, प्रकरण तिथंच मिटलं असतं. पण नाही, तुम्हाला स्वतःचं डोकं चालवायचं होतं ना. टॅलेंट नव्हे, टॅलेंट दाखवायला नको पण टॅलेंट राव. तुमचं हे प्रकरण आजाला लई महागात पडलं. बघा, लपव म्हणाव जयश्रीला, लपव आमच्या पत्नी, लपव वाजून लपव. टिटवीकावर अडते एवढी. आई म्हणती टिटवी वरडायला लागली की काय तर वाईट बातमी ऐकाय मिळती. देवा, काय बी करून काय वाईट साईड गुड नाही म्हणजे झालं. झोप बी लागना काहीतरी चित्रच वाटतंय. काय ग, गॅलरीचा दरवाजा बंद करत होतो. तुझ्या रूम मध्ये बघितलं तर दिसली नाही. तिथं काय करती? काय नाही का, झोप लागण. कुणास ठाऊक का, पण कस तरीच वाटतय. अग काय नाही, उन्हाळ्यामुळे होत असेल. तू एक काम कर, माझ्या रूम मध्ये जाऊन झोप. नाही नको. अग जा आणि कूलर लाव, म्हणजे झोप लागेल. मी तर झोपतो गॅलरीत. नको नको, बघते थोडा, नाही तर मग जाते. बर चालते, दार लाव येताना. किती वाजले रे? हा किती? अयो, आता पर्यंत तिकडं आजच्या पर चिंदे 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 झाले असतील. आज जयश्री तिकडं असं
एक 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 तुकडं गोळा करत असेल असं किती तुकडं झालं असेल राजाचं पायाचे दोनच्या त्याचे दोन जाऊ दे पाच पन्नासच्या वरत नक्कीच झालं असेल काय हे आम्ही त्याला त्याच्या फेसवर काय करू नका म्हणले आम्हाला त्याच घाबरलं थोबाड बघायचंय असं तडफडून तडफडून झालं 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 टॅलेंट सायलेंट 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 झालं 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 ओ ग ओ ग झालं घराकडे ये नाही नाही आमच्या इथं चोर शिरलेत आणि त्यांच्याकडे हत्यार पण आहेत All right.